आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. सांता क्लॉज इज कमिंग टू युअर होम. जंपिंग जॅक किड्स क्लब अशोर्स क्रिसमस सरप्राइज गिफ्ट डिलिव्हरी सर्व्हिस. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 6363477844 अँड 9480498554. We wish you a Merry Christmas. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासाठी विधिमंडळ सज्ज. बलात्काराच्या वक्तव्यावरून टीकेचा गदारोळ. मंत्री महोदयांच्या ग्राम वास्तव्यासाठी बैगुंदी रस्त्याचे भाग्य उजळले. बेरोजगारांना रोजगारासाठी दिनांक 23 रोजी मेळाव्याचे आयोजन. ओमायक्रोनच्या आगमनामुळे शहर पुन्हा एकदा धास्तावले. हलगामच्छे संदर्भात लक्ष घालण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. बार असोसिएशन अतिरिक्त निधी देण्याची कायदा मंत्र्यांची ग्वाही. रिक्षा चालक संघटनेकडून नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांचा सत्कार. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे स्थलांतर हिरेबागेवाडी येथे होणार. शहर परिसरात उद्या दत्त जयंती निमित्त कार्यक्रम. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्ता पूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. देशात अनेक ठिकाणी सक्तीचे धर्मांतर होत असल्याचे दावे वारंवार केले जातात. अशी काही प्रकरणे समोर देखील आली आहेत. मात्र त्यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमध्ये धर्मांतरासंदर्भात वेगवेगळे नियम देखील असल्याचं दिसून आलं. मात्र आता राज्यस्तरावर धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्यासाठी भाजप सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारने राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याचा मसुदा तयार केला असून तो लवकरच पारित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अशा गुन्ह्यांसाठी 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्यावर चर्चा झाली असून सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो मांडला जाणार आहे. या विधेयकानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पवयीन आणि महिलांना दुसऱ्या धर्मात सक्तीचे धर्मांतर करायला लावल्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कुणीही व्यक्ती अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा कट करणे किंवा तसा प्रयत्न करणे यासाठी शिक्षेस पात्र ठरेल. संबंधित व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियांकडून देखील या संदर्भातली तक्रार केली जाऊ शकेल. अल्पवयीन महिला आणि अनुसूचित वर्गातील व्यक्तींच्या धर्मांतर प्रकरणात 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 रुपये दंड अशी तरतूद या प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे. तसेच इतर व्यक्तींच्या धर्मांतरणासाठी 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. बलात्काराच्या वक्तव्यावरून टीकेचा गदारोळ. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कुमार हे आपल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना त्यांनी बलात्काराच्या मुद्द्यावर गंभीर स्वरूपाचे उत्तर दिले. या उत्तरामुळे सभागृहात गोंधळ माजला. विशेष म्हणजे त्यांचे वक्तव्य सभापतींनी हसण्यावर नेल्याचा आरोप करीत सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. तसेच जोरदार वादही झाला. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सदर प्रकरण गंभीर आहे अशा प्रकारची उथळ टीका आणि वक्तव्य करून सभागृहाची मानमर्यादा विसरू नये असे सांगितले. विधिमंडळात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती त्यावेळी हा मुद्दा आला. कठीण प्रसंगाच्या वेळी परिस्थितीचा आनंद घेण्याची चर्चा करण्यात आली. त्यावेळी रमेश कुमार यांनी उथळ वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मंत्री महोदयांच्या ग्राम वास्तव्यासाठी बेळगुंदी रस्त्याचे भाग्य उजळले.
मागील काही महिन्यांपासून बेळगुंदी रस्त्याची दुरावस्था झाली होती। याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार अशी चिंता ग्रामस्थांना लागली होती। या रस्त्याच्या मुद्द्यावरून राजकीय युद्ध देखील रंगत होते, मात्र आता या रस्त्याचे भाग्य उजळले आहे। अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री महोदयांकडून बेळगुंदे येथे ग्रामवास्तव्य होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। या कारणामुळे बेळगाव बेळगुंदी रस्त्याची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे। तसेच युद्ध पातळीवर हे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे। शुक्रवारी सकाळपासून या रस्त्याचे डांबरीकरण जलद गतीने सुरू करण्यात आले। सदर काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा राबविण्यात आली, मात्र सदर कामाचा दर्जा कसा राहणार याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। बेरोजगारांना रोजगारासाठी दिनांक 23 रोजी मेळाव्याचे आयोजन। युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 23 डिसेंबर रोजी एम्प्लॉयमेंट फॉर ऑल या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी बेळगावात दिली। बेळगावात या संदर्भात माहिती देताना आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगाव परिसरातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्री डॉक्टर अश्वत्थ नारायण यांची भेट घेतली होती। बेळगाव परिसरातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती। त्यानुसार अश्वत्थ नारायण यांनी आपल्या खात्यातर्फे बेळगावात दक्षिण मतदारसंघात 23 डिसेंबरला भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे। यात 3000 युवक युवती भाग घेणार आहेत। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले। बेळगाव परिसरात खास करून बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी काल ITBT आणि स्किल डेव्हलपमेंट या विभागाचे मंत्री अश्वत्थ नारायण साहेबांना भेटलो होतो आणि एम्प्लॉयमेंट फॉर ऑल या योजनेअंतर्गत आपल्या परिसरातील बेळगाव परिसरातील युवक युवतींना उद्योग द्यावा ही विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान्य करून येणाऱ्या 23 तारखेला एम्प्लॉयमेंट फॉर ऑल या जॉब मेळावा करण्याचा निर्णय माननीय मंत्री साहेबांनी घेतलेला आहे, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। आणि माननीय मुख्यमंत्री बोम्मई साहेब या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि हा राज्यातला पहिला कार्यक्रम बेळगाव दक्षिणमधून चालवणार आहे, त्याचा उपयोग सर्व बेरोजगार युवक आणि युवतींना घ्यावा हे विनंती करतो। ओमायक्रॉनच्या आगमनामुळे शहर पुन्हा एकदा धास्तावले। ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण बेळगावात आढळून आल्यामुळे शहर पुन्हा एकदा धास्तावले आहे। सध्या अधिवेशनाची धांदल सुरू असतानाच ओमायक्रॉनच्या संसर्गाचे चिन्ह स्पष्ट झाले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनावरचा ताण देखील वाढला आहे। त्यामधून शहरावर पुन्हा धास्तीची छाया पसरली आहे। बेळगाव जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान त्याच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। बेळगाव नगरपालिकेच्या हद्दीतील आजमनगरचा रहिवासी असलेला हा रुग्ण नायजेरियामधून 13 डिसेंबरला आला आहे। कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट जगभरात धुमाकूळ घालत आहे। जगभरातील 60 अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे। देशात आतापर्यंत 87 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे। बेळगावात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे, यांना सौम्य लक्षणं असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। यामुळे बेळगावातही ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे। या ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील 10 व्यक्तींचे ट्रेसिंग झाले आहे। हा व्यक्ती 52 वर्षाचा आहे। संपर्कातील सर्वांचा अहवाल अद्याप यायचा आहे। परदेशातून आल्यामुळे आरोग्य विभागाने त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती। त्यानंतर त्यांची ओमायक्रॉनची चाचणी करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले होते। अहवाल प्राप्त झाला असून ती व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळली असून सध्या त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। हलगा मच्छी संदर्भात लक्ष घालण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही। वादग्रस्त हलगा मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात जातीने लक्ष घालणार असून येत्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती युवकांच्या शिष्टमंडळाला दिली। यावेळी बेळगाव खानापूर सीमा भागातील महामार्गावरील फलक कन्नडसह मराठी भाषेत लावावेत असे साकडे शिष्टमंडळाने त्यांना घातले। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या प्रसंगी शिष्टमंडळाचे मराठी भाषिकांच्या महामेळाव्या प्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि काळे फासण्याचा प्रकार तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांची होत असलेली दडपशाही याबाबत मंत्री गडकरी यांना माहिती दिली. या प्रसंगी खानापूर युवा समितीचे धनंजय पाटील यांच्यासह बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडली, बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष पियुष हावळ, शिवसेना मुंबई आरोग्य मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. बार असोसिएशनसाठी अतिरिक्त निधी देण्याची कायदा मंत्र्यांची ग्वाही. बेळगावातील वकिलांची संघटना असलेल्या दी बेळगाव बार असोसिएशनला अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील अशी ग्वाही राज्याचे कायदा मंत्री जे सी मधुस्वामी यांनी दिली. शुक्रवारी सकाळी येथील बार असोसिएशन सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले, तसेच वकिलांच्या संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या संघटनेसाठी अतिरिक्त अनुदानाच्या मागणीचे निवेदन मंत्री महोदयांना सादर केले. यावेळी जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश सी एन जोशी यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षाचालक संघटनेकडून नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांचा सत्कार. बेळगाव परिसरातील रिक्षाचालकांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक भान ठेवून कार्य करावे असे विचार वॉर्ड क्रमांक 4 नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी व्यक्त केले. धर्मवीर संभाजी चौक येथील रिक्षाचालक संघटनेच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात रिक्षाचालकांशी संवाद साधला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन रिक्षाचालक संघटनेतर्फे त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन रिक्षाचालक संघटनेचे सचिव अब्दुल दुबईवाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये अन्सार शेख, नियाज शेख, जाबीर मुल्ला, सिकंदर शेख, अहमद मुजावर, शहाबाज आणि इतर रिक्षाचालक सदस्य सहभागी झाले होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे स्थलांतर हिरेबागेवाडी येथे होणार. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे स्थलांतर हिरेबागेवाडी येथे करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी प्रशस्त जागेची निश्चिती करण्यात आली आहे. दिनांक 22 रोजी याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला समारंभ होणार आहे. यासाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर सी एन अश्वत्थनारायण यांनी या जागेला भेट देऊन पाहणी केली. हिरेबागेवाडी येथील 125 एकर क्षेत्रामध्ये या नवीन विद्यापीठ केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. आधुनिक पद्धतीच्या शिक्षण केंद्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील. तसेच सदर विद्यापीठ केंद्राच्या विकसनासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रामचंद्र गौडा उपस्थित होते. शहर परिसरात उद्या दत्तजयंती निमित्त कार्यक्रम. शहर आणि परिसरात शनिवारी दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्यानिमित्ताने दत्त मंदिरे सज्ज झाली आहेत. बसवान गल्ली येथील श्री श्रीधर स्वामी मंदिरात शनिवार दिनांक 18 रोजी श्री समर्थ श्रीधर तत्वज्ञान मंडळातर्फे सायंकाळी 6:15 दत्तजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक दत्तजयंती उत्सव मंडळातर्फे दिनांक 17, 18 व 19 असे 3 श्री दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 17 रोजी सायंकाळी 6 पालखी मिरवणूक गोंधळी गल्ली येथील श्री दत्त मंदिरापासून सुरू होणार आहे. तसेच दिनांक 18 रोजी सकाळी 8 महाअभिषेक व इतर अभिषेक, तसेच सायंकाळी 5:58 जन्मसोहळा होणार आहे. दत्तात्रय गल्ली वडगाव येथील दत्त मंदिराच्या वतीने शनिवारी दिनांक 18 रोजी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 दत्तजन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा, आरती, दुपारी 4 भजन होणार आहे. सायंकाळी दत्तगुरूंचा पाळणा व तीर्थप्रसाद होणार आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 Exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
support their brothers, support their sons and grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पदवी अभ्यासक्रमात कर्नाटक सरकारने कन्नड विषयाची सक्ती केली होती, पण उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत ही सक्ती मागे घेण्याचा आदेश दिला। सरकारी आदेशावर आक्षेप घेऊन संस्कृत भारती ट्रस्ट, महाविद्यालयीन संस्कृत प्राध्यापक संघ, हायग्रीव ट्रस्ट, व्योमा लिंग्विस्टिक लॅब्स फाउंडेशन तसेच काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी व न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांच्या नेतृत्वाखाली विभागीय खंडपीठाने गुरुवारी सुनावणी केली। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेतला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मुद्द्यांचा विचार करून उच्च न्यायालयाकडून योग्य निकाल देणे आवश्यक आहे, त्यामुळे कर्नाटक सरकारने तुर्तास कन्नड सक्ती करू नये, स्वइच्छेने भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना द्यावे असे खंडपीठाने सांगितले। मराठा महामंडळाला वाढीव निधी देणार, समाज विकास महामंडळासाठी वाढीव निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन महसूल मंत्री आर अशोक यांनी दिले। यावेळी आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी या महामंडळासाठी 250 कोटी देण्याची मागणी केली। प्रश्नोत्तराच्या तासावेळी आमदार बसवराज पाटील यत्नाळे म्हणाले, राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे, या समाजाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे। या महामंडळावर अद्याप अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली नाही। कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची मागणी सातत्याने केली जात आहे। विकास महामंडळ जाहीर करण्यात आले आहे, मात्र या महामंडळाला आश्वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही। कर्नाटक शासन मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत आहे। राज्यातील मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, विकास महामंडळावर पदाधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी, तसेच विकास महामंडळाला 250 कोटी रुपये अनुदान देण्यात यावे, त्यांच्या या मागणीला आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनीही पाठिंबा दिला। गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला। नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवजनोत्सव कार्यक्रमात आरपीडी महाविद्यालयाच्या कला शाखेचा विद्यार्थी सक्षम जाधव याने गिटार वादन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे। या युवजनोत्सव महोत्सवाअंतर्गत भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडीसह अन्य शास्त्रीय नृत्य, जानपद गीत, एकांकिका, कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, तबलापेटी, सितार, वीणा, गिटार वादन अशा स्पर्धा घेण्यात आल्या। गिटार वादन स्पर्धेत सक्षम जाधव याने उत्कृष्टरित्या गिटार वादन करून पहिला क्रमांक पटकावला। या जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने त्याची निवड राज्यस्तरीय गिटार वादन स्पर्धेकरिता करण्यात आली आहे। त्याला फ्लाय म्युझिकल गिटार वादन प्रशिक्षण संस्थेचे गिटार प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन आणि आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य काशीनाथ मेलेद आणि कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचे प्रोत्साहन लाभले आहे। सक्षमने गिटार वादनासह कराटे स्पर्धेतही राज्यस्तरापर्यंत बाजी मारल्याने त्याचे कौतुक होत आहे। हिंडलगा येथे बिपिन रावत यांना श्रद्धांजली। हिंडलगा येथे महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे हेलिकॉप्टर अपघातात मृत झालेले CDS बिपिन रावत व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। लक्ष्मी गल्ली येथे श्रद्धांजली फलकाचे अनावरण करण्यात आले। निवृत्त कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी अपघाताबाबत माहिती देऊन त्यांच्या कार्याला उजाळा दिला।
जयवंत साळुंखे व ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमाणिकर यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले. ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा काकतकर, अशोक कांबळे, कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत पावशे, लक्ष्मी जत्रा कमिटी अध्यक्ष कृष्णा पावशे आदी उपस्थित होते. प्रकाश बेळगुणकर यांनी बिपिन रावत यांच्याबद्दल माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन युवा समितीचे कार्यकर्ते नागेश किल्लेकर यांनी केले. आगामी वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब. आगामी शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक पूर्व शाळेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब केला जाईल अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी सी नागेश यांनी दिली. यासाठी संबंधित शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल असेही ते म्हणाले. याबाबत बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी हा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना बी सी नागेश हे बोलत होते. आमदार कौजलगी यांनी विचारले की राज्य शासन राष्ट्रीय शिक्षण नीती राज्यात कधीपासून लागू करणार आहे, यासाठी अधिक शिक्षण भरतीची गरज आहे, त्यासाठी काही नियोजन करण्यात आले आहे का, अधिक शिक्षण भरती करण्यात येणार आहे का, तसेच यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे का. यावेळी मंत्री बी सी नागेश म्हणाले की शासन आगामी वर्षापासून प्राथमिक शाळांना LKG UKG जोडणार आहे. पूर्व प्राथमिक शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण लागू करण्यात येईल. कंगराळी मसनाई यात्रा 21-22 रोजी. कंगराळी खुर्द येथील ग्रामदेवता मसनाई देवी यात्रा येत्या 21 व 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली. यात्रा काळात गावांमध्ये ठिकठिकाणी CCTV बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थ, गावडे कमिटी, पंच कमिटी व पोलीस प्रशासन यांची गुरुवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील हे होते. यावेळी यात्रा सुरळीत पार पडण्याबाबत चर्चा झाली. यात्रा काळात भाविकांनी गर्दी न करता कोरोना निर्बंध पाळून यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेतला. PSI मंजुनाथ बजंत्री यांनी सरकारी निर्बंधांची माहिती दिली. गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या परिसरातील उर्वरित काम 2 दिवसात पूर्ण करण्यासाठी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटण्याचेही नियोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष ज्योती पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावडे कमिटी सदस्य, पोलीस विभाग कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. GIT चा ग्लोबल इन्क्युबेशन सर्व्हिसेसशी करार. कर्नाटक स्टार्टअप बियॉन्ड बेंगळूर अंतर्गत उद्योग आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी KLE GIT च्या MBA विभागाने बेंगळूर येथील ग्लोबल इन्क्युबेशन सर्व्हिसेसशी करार केला. GIT चे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन MR कुलकर्णी, ग्लोबल सर्व्हिसेसचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर गिरीश हिरेमठ, राजेंद्र बेळगावकर, विनायक लोकूर, SV गणाचारी, प्राचार्य डॉक्टर जयंत कित्तूर आदींनी करारावर सह्या केल्या. MR कुलकर्णी म्हणाले, बेंगळूरच्या पलीकडे स्टार्टअप सुरू करण्यासाठी GIT ने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. राज्यातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये उद्योजक निर्माण करण्याचे काम GIT करत आहे. प्राचार्य कित्तूर यांनी आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले. MBA विभागाचे डीन डॉक्टर कृष्णा शेखरलाल दास यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने तसेच सहकाऱ्यांनी उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. अलतगा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार. अलतगा येथे गणेश मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते धार्मिक विधी करून पूजन करण्यात आले. या निमित्ताने सकाळी ज्ञानराज भजन मंडळाने काकड आरती व भजन सादर केले. त्यानंतर यल्लाप्पा चिखलकर, जयश्री कंगराळकर व निलेश दुडुम यांच्या हस्ते अभिषेक व गणेश पूजन झाले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य चेतन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नवनिर्वाचित बार असोसिएशन अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, सचिन शिवण्णावर, सचिन गिरीराज पाटील, कलाश्री बंबचे संचालक प्रकाश डोळेकर, PDO GI बर्गी, गोव्याच्या जयश्री कंगराळकर यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. या कार्यक्रमांसाठी BK कंगराळी उपाध्यक्ष अनिल पावशे, कंगराळी ग्रामपंचायत सदस्य तसेच गणेश मंडळ अध्यक्ष रमेश पवार, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडुम यांनी तर आभार सुरेश पाटील यांनी मानले. तुर्केवाडी येथे श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती कळसारोहण व श्री सोपानदेव पुण्यतिथी सोहळा दिनांक 25 पासून
मौजे तुर्केवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील भाविक भक्तजन दानशूर व्यक्ती माहेरवाशिनी व ग्रामपंचायतीच्या देणगीतून तसेच अमृतमय सहकार्यातून उभारलेल्या श्री रामलिंग देवालयाचा वास्तुशांती व कळशारोहण सोहळा शनिवार दिनांक 25 पासून अखेर श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित राहून प्रवचन व निरूपणाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून महोत्सव साजरा होणार आहे. शनिवार दिनांक 25/12/2021 रोजी मुखवटा व कळस मिरवणूक वैतागवाडी यशवंतनगर मुरकुटेवाडी तुर्केवाडी मंदिरापर्यंत होईल. रविवार दिनांक 26/12/2021 रोजी प्रवेश कलश स्थापना ध्वजस्थापना गणेश पूजन पुण्याह वाचन नांदी श्राद्ध आचार्य ऋत्विकवरण प्रसाद प्रोक्षण प्रायश्चित विधी मुख्य देवता स्थापना नवग्रह वास्तु स्थापना होम स्नान विधी केला जाईल. त्यानंतर विधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हीटीयू जलतरण स्पर्धेत जीआयटीला यश. बेंगळूर येथील ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी तांत्रिक महाविद्यालयाच्या जलतरणपटूंनी 1 रौप्य 4 कांस्य पटकावली. बेंगळूर येथे झालेल्या या जलतरण स्पर्धेत महिलांच्या गटात ऋतुराज पवारने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक 50 मीटर बटरफ्लाय व 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 2 कांस्यपदके पटकावली. मुलांच्या गटात फरजान इराणीने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले. या जलतरणपटूंचा जीआयटी विद्यालयाचे चेअरमन राजेश बेळगावकर प्राध्यापक डॉक्टर जयंत कित्तूर डीन प्राध्यापक सतीश देशपांडे डॉक्टर रोश मैदार पी व्ही कडगतकाई क्रांती कुरणकर यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. KSCA धारवाड विभागातर्फे पंच आणि स्कोरर्ससाठी परीक्षा. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने KSCA धारवाड विभाग यांच्यातर्फे धारवाड विभागीय क्षेत्रातील माजी क्रिकेटपटूंना क्रिकेट पंच व स्कोअर बँकची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शनिवार दिनांक 18 डिसेंबर पूर्वी KSCA धारवाड विभागाचे टोनी यांच्याशी संपर्क साधावा. रोहित शर्माच्या गैरहजेरीत सलामीवीर कोण. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून रोहित शर्माने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पण त्यामुळे आता भारतीय संघापुढे रोहितच्या जागी सलामीला कोणाला पाठवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शुभम गिल दुखापतीमुळे या दौऱ्यावर जाऊ शकलेला नाही. पण यासाठी भारतीय संघापुढे 3 पर्याय असल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये दुखापतीमुळे लोकेश राहुलने माघार घेतली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे आणि त्याची निवड दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल हा एक चांगला पर्याय भारतीय संघासाठी असू शकतो. राहुलने रोहित बरोबर इंग्लंडमध्ये चांगली सलामी दिल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे रोहितच्या जागी दक्षिण आफ्रिकेत राहुल हा पर्याय भारतीय संघासाठी उपलब्ध असेल. नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे खो खो पटूंचा सत्कार. बेंगळूरमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने अजिंक्यपद पटकावले. या संघात नवहिंद क्रीडा केंद्राच्या 4 खो खो पटूंचा समावेश होता. त्यांनी जिल्ह्याला अजिंक्यपदक मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. याबद्दल केंद्रातर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर अध्यक्षस्थानी होते. रसिका कंगराळकर बिजगरकर संजना चिट्ठी व सानिका चिट्ठी या खेळाडूंचा अध्यक्ष सायनेकर नवहिंदचे अध्यक्ष उदय जाधव न्यू नवहिंदचे अध्यक्ष दशरथ पाटील प्रियदर्शनीच्या अध्यक्षा वैशाली प्रणाली मजूकर महिला प्रबोधिनीच्या अध्यक्षा शुभांगी पाटील आदींनी पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार केला. या खेळाडूंना प्रशिक्षक YC गोरल व सुधीर माणकोजी यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.